पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेत एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेऊन हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती शनिवारी सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच QRT पथकाने तात्काळ पोहोचून अत्यंत शिताफीने एका इसमाला ठार केले, तसेच त्याच्या सहकार्याला जिवंत पकडून ताब्यात घेतले. या घटनेनंतर पनवेलकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान सदर घटना ही पोलिसांच्याच मॉक ड्रिल असल्याचे निष्पन्न झाले. शहरातील बेत एन प्रार्थनालय हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी मॉक ड्रिल करण्याच्या उद्देशाने विशेष ऑपरेशन QRT पथकाच्या माध्यमातून राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महापालिकेचे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा, 7 पोलीस अधिकारी आणि 57 कर्मचारी यात सहभागी झाले होते. या ऑपरेशन दरम्यान प्रार्थनालयात घुसलेल्या 2 शस्त्रधारी इसमांपैकी एकाला ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. त्याची BDDS पथकाकडून कसून तपासणी करून त्याच्याकडील शस्त्र आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला. दरम्यान हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.